वैजापूर तालुक्यातील नांदुर्डोक येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई झाली असून यासोबतच ग्रामपंचायतीचे पाणी फिल्टर असताना देखील गावकऱ्यांना पाण्याची सोय नाही। गावकरी पिण्याच्या पाण्यासाठी सावखेड्यातून पाणी आणत आहे। 20 रुपयाप्रमाणे गावकऱ्यांना पाणी आणावे लागत असून ग्रामपंचायतचे याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे। यासोबतच ग्रामस्थांनी उपसरपंच सरपंच यांच्यावर आरोप करत एमआरजीएस विहिरीचे शेतकऱ्यांकडून 20,000 रुपयाप्रमाणे पैसे घेत असल्याचा आरोप करत यासोबतच घरकुल मंजूर करण्यासाठी 10,000 रुपये घेत असल्याचा आरोप देखील केला आहे। मात्र पाण्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे अशी प्रतिक्रिया दत्तू घंगाळे यांनी दिली आहे। यासोबतच गावकऱ्यांनी दिली आहे। ग्रामपंचायतला वारंवार तक्रारी करूनसुद्धा नांदुर्डोकचं पाणी फिल्टर बंद झालं। सगळ्यांना भेटून बीडीओला इकडं तिकडं अर्ज देऊनसुद्धा त्यांचे कारणं वेगळेच असतात आणि त्याचं मेमरन गेलेलं आहे। मेमरनची किंमत 20 मेमरन नीट करणारा माणूस त्याला मी भेटलो प्रत्यक्ष, तो एक रुख्याचा माणूस। त्यांनी सांगितलं की 15-20 हजाराचं मेमरन टाकायचं आणि 45 हजाराचं बिल बनवायचं। आणि मी स्पष्ट बोललो म्हणे की मी याशी उद्योग करत नाही। आणि त्यांनी सांगितलं याला सगळा खर्च मिनिमम 50 ते 55 हजार रुपयाच्या पुढं खर्च नाही। आणि इकडे हे सांगतात 1.5 लाख रुपये येतो आणि 2 लाख रुपये येतो। पिण्याचं पाणी जर एकीकडं भारत अमृत महोत्सव साजरा करतं 75 वर्षाचं आणि लोकांना पिण्याचं पाणी जर मिळत नसेल तर खरंच लोकशाही जिवंत आहे का असं मला वाटतंय। व आतापर्यंत नवीन विहिरीचे 40-40 हजार घेतले साहेब आणि गोठेचे 10-10 हजार घेतले। संडास बाथरूमवाल्यांचे सुद्धा त्यांनी 10-10 म्हणजे 2-2, 4-4 हजार रुपये घेतलेले। आणि त्यांना म्हणायला गेलं का ते म्हणते आम्ही घेतले नाही मग आधी चाललंय काय। तुम्ही स्वतः पैसे दिलेले का? मी स्वतः दिलेले आहे, माणसाने दिलेले 25-25 हजार। 25-25 हजार तुम्ही दिलेले? स्वतः तांबे ग्रामसेवक, स्वतः तांबे साहेबाकडे दिलेले। हो सरपंच ग्रामसेवक आपलं, सॉरी सरपंच ते काही बोलले नाही का? कोण समजी ती बॉडी छान ती सारे मिळून खात्या पाहते समजे मिळूनच खात्या ना ती बॉडी छान ती। अजून घरकुला घरकुलवाल्याचे कोणाचे किती पैसे घेतले? आता ते हे म्हणतात या इकडं माय कोण 10 हजार रुपये घेतले। नाव सांगा, नाव सांगा, मिळणार काय ते तुमच्या कोण घरकुला 10 हजार घेतले? हो तुम्ही 1 टाइम दिले का 5-5 करून दिले? 10 हजार रुपये दिले एक खटी कॅश, एक खटी हो। हप्ते भेटले सांगा? हप्ता पाहिला 15 हजारच भेटला, नंतर 1,05,000 भेटला। अजून किती गुतीले? अजून 78 हजार रुपये गुतीले माझेवाले। मग ग्रामसेवक काय म्हणते? ते म्हणजे येईन मी काय घरातून देऊ का? तो म्हणतो घरातून देऊ का? हा मग तुम्ही त्यांना सांगायचं ना पैसे मी माझ्या घरातून दिले तुला तेव्हा सांगितलं ना हो त्यावेळी बोला। हे बघा ग्रामसेवकनी हेवे दावे करू नये, गावाला पाणी द्यावा, लोकांचं काही म्हणणं नाही पण पूर्ण पाणी द्यावा। आणि हे जे गरीब दुबळ्याचे पैसे घेतले असेल खरोखर तर त्यांचे चेकसुद्धा हे ग्रामसेवकची जबाबदारी आणि वर काय पैसे लागत नाही। ग्रामसेवकने हे सांगू नये का गरीब दुबळ्याला का बाबा पैसे लागत आहे? पैसे जर खरोखरच जर घेला असेल प्रत्येक शेतकऱ्याचे विहिरीचे असू गोठ्याचे असू हे ग्रामसेवकनं पाठपुरावा करून गावाला न्याय द्यावा। ग्रामसेवकनं हे ग्रामपंचायत राजकारण वर पातळीवर पोहोचू नये, पूर्ण गावाला पाणी द्यावा। तर नांदुर्डोक येथील ग्रामस्थांनी पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे यासोबतच विविध शासकीय कामांसाठी पैसे घेण्यात येत असल्याचा देखील आरोप केला आहे। दत्तात्रय मोटे, नांदुर्डोक।